आयकॉनवर क्लिक करा. आणि रोडवरती फेकल्याचं आपण बघितलं होतं, आता नक्की काय परिस्थिती आहे काय सांगाल? काय झालं, गेल्या वर्षी डिसेंबर ते 15 मे पर्यंत पूर्ण मार्केट पडलेलं होतं, अक्षरशः म्हणजे भाऊच नव्हता त्याला. बर बर बर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लावगड ह्यावेळेस कमी केली आणि व्हायरसचं प्रमाण लय होतं, तिरंगा होता, प्लास्टिक व्हायरस होता, भरपूर व्हायरसचं प्रमाण असल्यामुळे लोकांनी लावलं नाही. ही मी जी आता जी व्हरायटी लावली, सिजंटा कंपनीची 6 व्हरायटी मी केला प्रयत्न लावण्याचा, तर ते थोडंसं यशस्वी झाल्यासारखं वाटतंय. याच्या अगोदर तुम्ही टोमॅटो करत होते? भरपूर 4-4 एकर टोमॅटो केलेलं आहे. बर बर. आता किती नक्की गळीत कसं यायला? 1.25 एकर क्षेत्र आहे, 1-2 हजार कॅरेट जायला पाहिजे अंदाजे. किती याला खर्च झाला तुमचा? 2-1 लाखापर्यंत मजुरीसह खर्च. किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे? आता उत्पन्न 2-1 हजार कॅरेट मिळावा एवढी अपेक्षा आहे. काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आता काय प्रयत्न करीत राहायचे, बाकी काय, शेती एक पीक कमवून देते दुसरं घेऊन जाते, प्रयत्नात राहायचं, दुसरं काय. शेतकऱ्यांची सगळ्यांची अवस्था वाईट आहे, काय सांगणार शेतकऱ्यांना, थोडे प्रयत्न करायचे बाकी काय. तुमचं नाव सांगा? माझं नाव रमेश वाकळे. पोपईच काय असं म्हणजे मार्केटच भाजी आहे ना. हो आज आलाय त्याच्या बायकोशात. ती बाई ती कामाला का म्हणून काय का?